हॅलो स्टुडंट, आत्तापर्यंत आपण सर्क्युलर मोशन संपवलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सेकंड मोशन रोटेशनल मोशन स्टार्ट करत आहोत. रोटेशनल मोशन स्टार्ट करण्यासाठी रोटेशनल मोशन काय असते हे माहीत पाहिजे. रोटेशनल मोशन मीन्स काय? एखादा ऑब्जेक्ट स्वतःभोवती रिव्हॉल्व करत असेल, मीन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन इज विद इन द बॉडी असेल, त्या मोशनला काय म्हणतो आपण रोटेशनल मोशन. एक्झाम्पल काय असेल? मोशन ऑफ अर्थ अराउंड इट सेल्फ, काय म्हणणार आहे आपण त्याला? रोटेशनल मोशन. मोशन ऑफ मिनिट हँड, टोटल मिनिट हँड असेल हा स्वतःभोवती रिव्हॉल्व होतो, त्याला काय म्हणणार आपण रोटेशनल मोशन. ही मोशन कोणती असणार आहे? रोटेशनल मोशन. बघा, डेरिव्हेशन डिराईव्ह करण्यासाठी कन्सेप्ट रिजिड बॉडी कन्सेप्ट माहीत पाहिजे. रिजिड बॉडी काय असते? रिजिड बॉडी वन हूज जॉमेट्रिक शेप अँड साईज रिमेन अनचेंज अंडर द ऍक्शन ऑफ एक्स्टर्नल फोर्स. जॉमेट्रिक शेप अँड साईज हा काय राहणार आहे? अनचेंज राहणार आहे जर आपण एक्स्टर्नल फोर्स अप्लाय केला असेल तर. थोडक्यात इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे काय असणार आहे? शेप चेंज नाही झाला की हा मॉलिक्युल टू मॉलिक्युल डिस्टन्स सेम राहणार आहे. त्या बॉडीला काय म्हणतो आपण रिजिड बॉडी. तर टोटल कन्सेप्टला काय म्हणतो? रिजिड बॉडी. या लेक्चरमध्ये आपण कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी डेरिव्हेशन डिराईव्ह करणार. थोडक्यात मुवमेंट ऑफ इनर्शिया एज अ अनालॉगस क्वांटिटी फॉर मास, ते बघू आपण काय असणार आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कन्सिडर करा, हा एक अनयुनिफॉर्म रिजिड बॉडी, युनिफॉर्म नाही, शेप कसाही असेल काही फरक पडत नाही. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन ओमेगा, अँग्युलर वेलॉसिटी m1 m2 m3 अप टू mn. लेट m1 m2 अप टू mn बी द मास ऑफ इच पार्टिकल. प्रत्येक नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केले त्या बॉडीमध्ये, m1 m2 अप टू mn हे काही नंबर ऑफ पार्टिकल असतील त्यांचे मास कन्सिडर केलेले. सिच्युएटेड ऍट परपेंडिक्युलर डिस्टन्स r1 r2 अप टू rn रिस्पेक्टिवली फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे r1 r2 r3 अप टू rn हे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा असेल ऍक्सिस ऑफ रोटेशन. नेक्स्ट, द लिनियर स्पीड ऑफ अ पार्टिकल ऑफ मास m1 m2 m3. हे मासेस छोटे छोटे कन्सिडर केले, त्याचे लिनियर स्पीड काय असणार आहे? v1 v2 अप टू vn. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी या दोघांमध्ये रिलेशन पाहिलं, काय होतं? v इज इक्वल टू आर ओमेगा. v लिनियर वेलॉसिटी, r डिस्टन्स फ्रॉम सेंटर दॅट इज रेडियस, ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी. तोच फॉर्म्युला फॉर फर्स्ट मॉलिक्यूल, v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा, अप टू vn इज इक्वल टू rn ओमेगा. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. कायनेटिक एनर्जी काय असतो फॉर्म्युला? लिनियर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv square. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट मॉलिक्युल्स काय होणार आहे? फर्स्ट पार्टिकल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m1v1 square. v1 माहिती आपल्याला किती आहे? r1 ओमेगा. व्हॅल्यू पुट करा, 1/2 m1 आहे तसाच, r1 ओमेगा होल स्क्वेअर. स्प्लिट करा, 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल, 1/2 m2 v2 स्क्वेअर. v2 किती आहे? r2 ओमेगा. व्हॅल्यू पुट करा, 1/2 m2 r2 ओमेगा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. नेक्स्ट, फॉर सिमिलरली काय असणार आहे? फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल अप टू nth पार्टिकल, कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल इज इक्वल टू 1/2 mn vn square इज इक्वल टू 1/2 mn. vn किती आहे? rn इंटू ओमेगा, rn ओमेगा होल स्क्वेअर, 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे टोटल कायनेटिक एनर्जी मिळेल आपल्याला फॉर फर्स्ट सेकंड अप टू nth पार्टिकल. टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड करूया आपल्याला रोटेटिंगची. काय करणार? सगळ्यांची ऍडिशन. नेक्स्ट बघा, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेशन. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेशन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल्स प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल्स अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. टोटल कायनेटिक एनर्जी आपण ऍडिशन करणार सगळ्यांची. फॉर्म्युला डिराईव्ह केला, काय होत होतो? 1/2 m1 r1 square omega square प्लस 1/2 m2 r2 omega square इज इक्वल टू, हे पूर्ण आन्सर मिळालं. नेक्स्ट, व्हॅल्यू पुट केलं आपण इथे, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू 1/2 m1
हे प्रत्येक वन हाफ ओमेगा स्क्वेअर, वन हाफ ओमेगा स्क्वेअर, वन हाफ ओमेगा स्क्वेअर, वन हाफ ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं, राहिले काय एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर अप टू एम एन आर एन स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये बाहेर ओमेगा स्क्वेअर राहिले. हा वन हाफ आहे. तसाच ही टोटल टर्म आपण काय कन्सिडर करतो, आय, दॅट इज मुमेंट ऑफ इनर्शिया. हे काय मुमेंट ऑफ इनर्शिया, काय होणार मग हे एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर अप टू एम एन आर एन स्क्वेअर. आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर. वन टू थ्री अप टू एन ला आपण आय कन्सिडर केला, एम आय आर आय स्क्वेअर. वेअर आय स्टार्ट कुठून होतोय, फ्रॉम वन, एन कुठं होतोय, एन स्टार्ट फ्रॉम वन एन टू एन. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर्म्युला काय मिळाला, हा टोटल आय झाला. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. वेअर आय मोमेंट ऑफ इनर्शिया, फॉर्म्युला समेशन एम आय आर आय स्क्वेअर. वेअर आय स्टार्ट फ्रॉम वन एन्स टू एन. युनिट काय होणार, मास कशामध्ये मेजर करतो आपण, केजी. डिस्टन्स मीटर, मीटर स्क्वेअर. त्यामुळे युनिट काय केजी मीटर स्क्वेअर. हे कशासाठी केलं, आपण अनालॉगस क्वांटिटी फाइंड आउट करायची होती फॉर मास. ते काय मिळालं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मोशन साठी काय असतो फॉर्म्युला, लिनियर मोशन साठी वन हाफ एम व्ही स्क्वेअर. लिनियर वेलॉसिटी कन्वर्जन अँग्युलर वेलॉसिटी मध्ये झालं, मासचं कन्वर्जन फक्त कशात होणार आहे, आय, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. हे मी कन्सिडर करायचं, आपला एखादा ऑब्जेक्ट लिनियर मोशन मध्ये पाठवायचा आहे, नेसेसरी काय फोर्स नेसेसरी, आणि एखादा ऑब्जेक्ट आपल्याला रोटेट करायचं, काय नेसेसरी, टॉर्क नेसेसरी, हे कन्सिडर करायचं. सेम आपण फोर्स कशासाठी अप्लाय करतो लिनियर मोशन मध्ये, टू ओव्हरकम इट्स मास, म्हणजे जेवढं मास जास्त असणार आहे तेवढं आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. सेम आपण टॉर्क का अप्लाय करतो, टू ओव्हरकम इट्स रोटेशनल इनर्शिया, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. कन्सेप्ट समजलेली आहे नक्की. आपण लिनियर मोशन मध्ये फोर्स अप्लाय करतो, टू ओव्हरकम इट्स मास, दॅट इज लिनियर इनर्शिया. अँड आपण रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क अप्लाय करतो, टू ओव्हरकम इट्स रोटेशनल इनर्शिया, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. कन्सेप्ट समजलेली आहे, युनिट समजलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण पुढचे डेरिवेशन पाहू.